मात्र उमटत आहेत. बदलापूर पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि नागरिकांवर गुन्हे दाखल आहेत ते रद्द करा अशी मागणी जी ती करण्यात आलेली आहे. चिपुकलीवर झालेल्या अन्यायाचा गुन्हा दाखल होण्यास उशीर का केला असा सवाल करत त्यांनी संताप व्यक्त केला. दुसरीकडे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईतल्या भारत माता इथं आंदोलन करण्यात आलं तर पुण्यातील गुडलक चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं. खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडलं आणि बदलापूर घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. इथल्या क्रांती चौकात निषेध आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लाडकी बहिणी योजना नको, आम्हाला संरक्षण द्या अशी मागणी जी ती यावेळी करण्यात आली. संभाजीनगरात झालेल्या आंदोलनात माजी खासदार चंद्रकांत खैरेही सहभागी झाले होते. बदलापुरातील घटना दुर्दैवी असून या प्रकरणी दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर कारवाई केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं. आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आलेले निर्देश देण्यात आलेत. मात्र बदलापुरात झालेलं आंदोलन हे राजकीय प्रेरित होतं, याद्वारे सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. की झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, दुःखद आहे. एक छोटा बच्चू आहे आणि त्याच्याबद्दल जे काही प्रकरण घडलेलं आहे ते दुर्दैवी घडलेलं आहे. त्यामुळे हे जे काही आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचं निर्देश मी कालच CP ना दिले, रेल्वे SP ना दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे कामही सुरू आहे. त्याच्यावर त्याला अरेस्ट झालेली आहे. त्याच्यावर अशा प्रकारची कलमं सेक्शन जे आहेत, अटेम्प्ट टू रेप असेल किंवा बॉक्सो असेल, जे कठोरातले कठोर लावण्याचं निर्देश आम्ही दिले. जे कालचं जे आंदोलन होतं हे पॉलिटिकल मोटिवेटेड होतं असं माझं, कारण इतक्या फटाफट कधी आंदोलन जेव्हा होतं ते स्थानिक लोक असतात. इथं स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते आणि इतर ठिकाणाहून गाड्या भरून त्या ठिकाणी आंदोलनकर्ते आले होते.